स्थानकामध्ये बॉम्ब। अकलूंजेतील नवीन बस स्थानकात संभाव्य बॉम्ब। सदृश बॅग आढळल्याने सर्वत्र एकच धावपळ उडाली आणि त्यामुळे बस स्थानकातील प्रवाशांना तेथून दूर पांगवण्यात आलं। त्यानंतर सोलापूर येथील बॉम्ब स्क्वॉड पथकानं तातडीने इथे येऊन आणि डॉग स्क्वॉड पथकाच्या मदतीनं बस स्थानकातील बेवारस बॅगची तपासणी केली आणि तो बॉम्ब नसून डमी स्फोटके असल्याचं निदर्शनास आलं आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रवासी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। याबाबत सविस्तर वृत्त असं की आगामी साजरे करण्यात येणाऱ्या नवरात्र दिवाळी उत्सवाच्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावं या उद्देशानं ही संभाव्य प्रात्यक्षिक प्रायोगिक या तत्वांवर अकलूंजेतील नवीन बस स्थानकात डमी स्फोटके ठेवून प्रात्यक्षिक करण्यात आलं। यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस बॉम्ब स्क्वॉड पथक, डॉग स्क्वॉड पथक, बॉम्ब डिटेक्शन पथक आणि अकलूंज पोलिसांच्या वतीनं हा डेमो करण्यात आला। यामध्ये अकलूंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, हेड कॉन्स्टेबल सुरेश सुरवसे पाटील, सोलापूर येथील ग्रामीण पोलीस डॉग स्क्वॉड या पथकाचे अधिकारी धनेश कदम, बॉम्ब स्क्वॉड पथकाचे हेड कॉन्स्टेबल वाघमारे, शिंदे, क्षीरसागर, गायकवाड, श्वान टेरीचे स्वामी तसेच सोलापूर ग्रामीण पोलिसांचे 11 कर्मचारी व अकलूंज पोलीस ठाण्यातील 11 कर्मचारी, पोलीस मित्र विष्णू आंधळकर, विश्वजीत सुरवसे पाटील आदींनी सहभाग घेऊन हा डेमो करून नागरिकांना सतर्क करण्याचं आवाहन केलं। उपसंपादक हुसेन मुलांनी, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूंज। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।